पक्षीना आपण केसकर साहेब वालचंद नगरचे वालचंद नगर इंडस्ट्रीचे व्हाईस चेअरमन यांचा सत्कार केला. का केला? कारण काही दिवसापूर्वीच आपल्या भारताच्या चंद्रयान 3 नंबर चंद्रावर केलेल्या यशस्वी लँडिंगमुळे अमेरिका, रशिया, चीन नंतर आता भारत जगातली चौथी अंतराळ शक्ती ठरलेला आहे. अतिशय चांगल्या प्रकारे चंद्रयान 3 सॉफ्ट लँडिंग चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड होणारा भारत हा जगातील तसा बघितलं तर पहिलाच ठरलेला आहे. परदेशात त्यावेळेस पंतप्रधान साऊथ आफ्रिकेला होते, त्यांनी पण ते पाहिलं आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये तिरंगा हातात घेऊन देशाच्या चंद्र मोहिमेच्या यशाचं त्यांनी सेलिब्रेशन केलेलं पाहिलं. शेवटी इच्छाशक्ती असावी लागते, व्हील पॉवर असावी लागते. मित्रांनो, हे चंद्रयान यशस्वी करण्याच्या करता निश्चितपणे देशातल्या इस्रो संस्थेसह आपले शास्त्रज्ञ असतील, आपले तंत्रज्ञ असतील, आपले इंजिनियर असतील, आपले संशोधक असतील, देशवासियांचे अथक परिश्रम असतील. हे फळ ह्या सगळ्यांचं आहे. चंद्रयान 3 मोहिमेत राज्यातल्या मुंबई, सांगली, जळगाव, बुलढाण्याच्या बरोबर आपल्या पुणे जिल्ह्यातील वालचंद नगर, जुन्नर इथल्या गावांची सुद्धा महत्त्वाची भूमिका ही त्या ठिकाणी आहे. ही आपल्या सर्वांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून आपण केसकर साहेबांचा आत्ता एक सत्कार आपल्या बारामतीकरांच्या वतीने केला. कारण भारत गेल्या अनेक दशकापासून अंतराळ क्षेत्रातील महाशक्ती म्हणून कार्यरत होता. आज या चंद्रमोहिमेच्या यशानं त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. अत्यंत कमी खर्चात नियोजनबद्ध पद्धतीनं हे मोहीम राबवण्यात आली. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी त्यासाठी अपार कष्ट घेतले, तसं महाराष्ट्राने पण योगदान दिलं. त्याच्यामध्ये तुम्हालाही माहिती पाहिजे काय योगदान दिलं. मुंबईतल्या गोदरेज एरोस्पेसमध्ये यानाचा काही भाग बनवण्यात आला. सांगलीतील रॉकेटच्या पार्टला कोटिंग करण्याचं काम सांगलीमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलं. जळगावमध्ये HD नोझल्स तिथं तयार करण्यात आलं. बुलढाण्यातील खामगावची चांदी आणि थर्मल फॅब्रिक्स चंद्रयानासाठी वापरलं जातं ते आपल्या विदर्भातनं बुलढाण्याच्या ठिकाणचं वापरलं गेलं. आणि आपल्या पुण्यातल्या कंपनीत फ्लेक्स नोझल आणि बूस्टर तयार करण्यात आले. तसंच आपल्या जुन्नरचे 2 शास्त्रज्ञ या मोहिमेमध्ये त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतलेला होता. आपल्या इंदापूरची वालचंद इंडस्ट्री गेली 50 इस्रोच्या प्रत्येक मोहिमेमध्ये योगदान देते. चंद्रयान 3 यशस्वी मोहिमेत महाराष्ट्राचं मोठं योगदान ही आपल्या सर्वांच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आणि त्याच्यामध्ये वालचंद नगरचं करावं तेवढं, वालचंद इंडस्ट्रीचं, तिथल्या अधिकाऱ्यांचं, तिथल्या कामगारांचं, तिथल्या मालकाचं जेवढं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. मित्रांनो, आपण बारामतीमध्ये राहतो, कधी कधी आपल्याला वाटतं काय आता चंद्रावर उतरलंय, काय विशेष काय. मित्रांनो, आज जगाचा भारताकडं बघण्याचा दृष्टिकोनच बदललेला आहे.